कर्नाळ बँकेमध्ये घोटाळा प्रकरणी अटक असलेले बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचा पुन्हा एकदा जामीन फेटाळून न्यायालयानं त्यांना 11 ऑक्टोबर पर्यंत जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता आमचे साहेब तुरुंगातून सुटणारच अशा गमजा मारणारा मेसेज सोशल मीडियावर वरचेवर पाठवणाऱ्या शेकाप कार्यकर्त्यांच्या बाता हवेत विरून गेल्यात. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ही मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी संपत होती. त्यांना तळोजा जेलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ईडीनं न्यायालयासमोर पुन्हा उपस्थित केलं. ईडीचे असिस्टंट डायरेक्टर सुनील कुमार यांनी विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी अशी मागणी केली आहे. न्यायालयानं ती मागणी मान्य करून विवेक पाटील यांना 11 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्नाळ बँकेतील 550 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गुंतलेले विवेक पाटील हे येत्या 28 सप्टेंबरला जेलमधून सुटतील अशी भाबडी अपेक्षा शेकाप कार्यकर्ते सोशल मीडियावर अतिउत्साहात व्यक्त करीत होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयाने त्यांचा भ्रमाचा भोपळा पुन्हा एकदा फुटलाय. विवेक पाटील यांनी घोटाळा केल्यानं आता कर्नाळ बँकेच्या खातेदारांना पैसे कसे परत करणार ही स्पष्ट करणारी कोणतीही स्वतःची योजना विवेक पाटील, त्यांचे त्या घोटाळ्यातील सहकारी आणि जनतेची मते मागणाऱ्या शेकाप नेत्यांनी आतापर्यंत जाहीर केलेली नाहीये. या उपर शेकापचे विधान परिषदेचे सदस्य बाळाराम पाटील यांनी तर यापूर्वी असे वक्तव्य केले होते की आमचे साहेब बाहेर पडल्यावर आम्ही अशी फटाकेबाजी करू की तुमच्या कांठळ्यात बसतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे संतापलेल्या कर्नाळ बँकेच्या खातेदारांनी बाळाराम पाटील यांना असा प्रश्न केलाय की जेव्हा तुमच्या पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळ बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांचे पैसे बुडवण्याचे उद्योग करीत होते तेव्हा तुम्ही त्यांना का रोखू शकला नाहीत? तुम्ही तेव्हा त्यांना रोखले असते तर त्यांच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ नसती आली. एकीकडे शेकापच्या नेत्यांनी कर्नाळ बँक राजरोसपणे लुटायची, दुसरीकडे कर्नाळ बँकेतील सामान्य ठेवीदारांकडून त्यांच्याच ठेवीवरील इन्शुरन्सचे फॉर्म भरून घ्यायचे आणि त्यांना आपणच पैसे परत करत आहोत असे भासवायचे हा शेकापचा दुटप्पीपणा आता संपूर्ण रायगड जिल्हा ओळखून आहे. सामान्य ठेवीदार आणि खातेदारांच्या पैशांची विवेक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लूट केली आणि या घोटाळ्यातून हाती आलेले पैसे हे आपल्या जवळच्या शेकाप कार्यकर्त्यांना निवडणुकीत वापरायला दिलेत. सामान्य कष्टकऱ्यांच्या पैशावर निवडणुका लढवून अवैध मार्गाने गब्बर झालेले शेकाप नेते आणि कार्यकर्ते हे सामान्य माणसाला विचारणेसे झाले. त्यामुळे भोळ्या भाबड्या जनतेचे शाप आता विवेक पाटील यांच्यासह शेकापलाही भोगावे लागत आहेत.